सातत्याने वादग्रस्त विधानांनी चर्चेत असणाऱ्या अजित पवार आता पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहेत. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वरून त्यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यांचा निषेध आता उच्च शिक्षित विद्यार्थी जे आहेत ते करताना दिसून येत आहेत. आपण त्या विद्यार्थ्यांशी बातचीत करणार आहोत. काय सांगाल एकूणच आता जे काही वक्तव्य अजित पवारांनी केले त्याचा निषेध करताय तुम्ही, काय वाटतं? ऑफकोर्स आम्ही ह्या विधानाचा निषेध व्यक्त करतो. एवढंच नव्हे तर बहुजन समाज जो उच्च शिक्षण घेत आहे त्या सगळ्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम माननीय उपमुख्यमंत्री दादांनी केलेलं आहे. दादाला कुठल्याही प्रकारची ऑथेंटिक माहिती न दिल्यामुळे दादांनी हे जबाबदार बेजबाबदार त्यांनी विधान सभागृहामध्ये केलेलं आहे. मुळात ह्या ज्या संस्था काम करतात दादांच्या लक्षात असेल की सारथी बार्टी महाज्योती आणि TRK आणि नुकती सुरू झालेली अमृत त्याच्या घटकासाठी उन्नतीसाठी काम करणाऱ्या ह्या संस्था यांच्या PhD आणि रिसर्चचा अभ्यास करण्यासाठी ह्या संस्था सुरू केल्या आहेत. आणि या संस्थेने म्हणून नेमकं करायचं काय? जर विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण होऊन देशाच्या समाजाच्या उन्नतीसाठी काम करायचं नाही तर मग नेमकं करायचं काय? मुळात ही जी PhD करणारे जे विद्यार्थ्यांची जर डेटा दादाने वाचला असेल किंवा माहिती घेतली असेल तर हे सगळे त्यांचे पालक अशिक्षित आहेत, मूलमजूर करणारे आहेत, शेतकरी कुटुंबातले आहेत आणि वर्षानुवर्ष मागासवर्गीय घटकातले हे विद्यार्थी आहेत. आणि हे कुठेतरी पुढे येऊन शिक्षणाची ह्यांना दार कुठं मागच्या 10-20 वर्षापासून मिळायला लागले आणि कुठेतरी उच्च शिक्षण होऊन समाजासाठी देशासाठी काहीतरी आर्थिक उन्नती करावी हा त्यांचा त्याच्या मागचा मानस होता. परंतु हे कुठल्याही गोष्टीकर विचार न करता दादांनी सर धोपट हे विधान केलेलं आहे. त्यामुळे हा सगळ्या विधानाचा आम्ही सगळे विद्यार्थ्यांच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. वारंवार विविध विधानं करून चर्चेत राहतात दादा, आता मात्र विद्यार्थ्यांच्या संदर्भात विधान केले, काय वाटतं? की बाकीची उदाहरणं राजकीय असतील परंतु जे गोरगरीब समाजातले विद्यार्थी आहेत जे PhD करून पाहतात किंवा PhD साठी प्रयत्न करतायत त्यांच्या जखमेवर अक्षरशः दादांनी मीठ चोळलेलं आहे. राजकारणात जेवढा इकडून तिकडे उड्या मारणं सोपं असतं तेवढं PhD करणं सोपं नसतं हे दादांनी प्रथम समजून घेतलं पाहिजे. आणि अनेक विद्यार्थी आहेत की ते गोरगरीब कुटुंबातले आहेत, सर्व समाजातले आहेत, ते उच्च शिक्षण घेऊन पाहतात, काहीतरी समाजात नवीन काहीतरी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, मानस आहे, त्याला सरकारने मदत केली पाहिजे. उलट अशा लोकांची आपल्या महाराष्ट्राला गरज आहे. नवीन नवीन काहीतरी क्षेत्रामध्ये ते संशोधन करतील, काहीतरी शोध लावतील, त्याचा समाजाला महाराष्ट्राला नक्कीच फायदा होईल. ह्या गोष्टीला सपोर्ट करायला सोडून दादा त्यांना काय दिवे लावणार हे प्रश्न विचारत असतील तर हे नक्कीच दुर्दैवी आहे. आणि ते काय विद्यार्थी करून पाहतात PhD त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सरकारने केलं आहे, त्यांचा भावना दुखवण्याचं सरकारने काम केलं आहे, हे दादाला शोभनीय आहे. आम्ही दादांचा त्या वक्तव्याच्या तीव्र शब्दात निषेध करतो. तुम्ही कसं पाहता दादांच्या या वक्तव्याकडे? एकूणच आता PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांसंदर्भात हे वक्तव्य केलेलं आहे. खरं तर खूप कष्टानं विद्यार्थी शिकत असतात, खूप गरिबीतनं शिकत असतात, काय वाटतं? दादांनी जे काल वक्तव्य केलेलं आहे ते निषेधार्हे. महाराष्ट्रातील समस्त उच्च शिक्षित विद्यार्थी त्याचा निषेध करतात. आणि आमचं एकच म्हणणं आहे 10वीपासून त्यांना आम्हाला शिकू नये, तुम्ही 10वीला नापास झालेला होतात, आम्ही कुठंतरी उच्च शिक्षण घेऊन स्वतः आयुष्य सुकर करू पाहतो आणि तुम्ही त्याच्यामध्ये आमची फेलोशिप थांबून आमचं शिक्षणामध्ये अडथळा निर्माण करताय. बरं, सारथी बार्टी महाज्योती ह्या फुलेशाहू आंबेडकरांच्या नावानं स्थापन झालेल्या शिक्षण संस्था. फुलेशाहू आंबेडकरांनी गोरगरिबाची, शेतकऱ्याची, मजुराची, बहुजनांची पोरं उच्च शिक्षण घेऊन पुढे जावीत म्हणून आयुष्यभर खस्ता खाल्ल्या. आणि ह्या संस्थांचा उद्देश हा रिसर्च आहे. मग ह्या संस्थांनी विद्यार्थ्यांना फेलोशिप नाही द्यायची तर काय द्यायची? बरं, आम्ही उच्च शिक्षण घेऊन काय देऊ लावणार असं म्हणता? मी तुम्हाला तुमच्या पक्षाचे सतरंजी उचलायला कार्यकर्ते कमी पडतायत का? मग त्यामुळे तुम्ही म्हणताय का आम्ही उच्च शिक्षण घ्यायचं नाही, तुम्ही 10वी नापास झाला म्हणून आम्ही पण शिकायचं नाही का? तर आम्ही दादांच्या वक्तव्याचा निषेध करतो. आमची दादांकडे मागणी आहे की दादा अर्थ मंत्रालयाकडे PhD विद्यार्थ्यांची फेलोशिपची फाईल अडकली, तुम्ही ती लवकरात लवकर क्लिअर करा. सर्व विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देण्यात यावी. आणि तुम्ही जे काल अशोभनीय वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जाऊन आत्मक्लेश करा. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिक्षित विद्यार्थी मोठ्या मनानं तुम्हाला माफ करतील. तर आपण पाहिलं विद्यार्थी आक्रमक झालेले पाहायला मिळतात. जे काही वक्तव्य PhD विद्यार्थ्यांसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं त्याचा निषेध विद्यार्थी करताना दिसत आहे. एकूणच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन आत्मक्लेश करावा अशी मागणी आता या विद्यार्थ्यांकडून होताना दिसते. सोनाली भालेसिंग, पोलीस नामानी पुणे.